नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी तोंडरे, पेंधर आणि दापोली या ठिकाणी पंचायतसमिती निहाय बैठका भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी 24 जूनला सिडको घेरावा घालण्यात येणार असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती निहाय बैठका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मार्फत घेण्यात येत आहेत. त्याअंतर्गत रविवारी झालेल्या या बैठकांस नगरसेवक संतोष भोईर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, तोंडरेचे माजी सरपंच राम पाटील, करवलेचे माजी सरपंच गोपीनाथ पाटील, पेंधरचे माजी उपसरपंच कांता पाटील, अशोक साळुंखे, हरिशेठ फडके, कृष्णा पाटील, सुरेश पोरजी, मुकुंद गायकर, चाहूशेठ पाटील, संतोष पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.